अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। दी शेंदुर्णी एज्युकेशन कोऑप सोसायटी लिमिटेड शेंदुर्णी द्वारा संचलित राणीदानजी जैन माध्यमिक व श्रीमती कांताबाई जैन उच्च माध्यमिक विद्यालय वाकोद येथे NMMS परीक्षेत गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांचा तसेच विद्यालयातील इयत्ता 10वी आणि 12वी मध्ये पहिल्या 3 क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शेंदुर्णी शिक्षण संस्थेचे सचिव आदरणीय सतीशजी काशीत होते, तसेच जैन फार्म हाऊसचे व्यवस्थापक आदरणीय विनोद सिंग राजपूत, गौराई कृषी तंत्रनिकेतनचे प्राध्यापक सतीश पाटील, जयवंत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी गुणवंत विद्यार्थी व त्यांच्या पालकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। कार्यक्रमास मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, वसतिगृह अधीक्षक उपस्थित होते। गुणगौरव सोहळा या छोट्याशा कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या संस्थेचे सचिव आदरणीय दाजीसाहेब सतीशजी काशीत, प्रमुख अतिथी हे जे नेहमीच आपल्या सर्वच कार्यक्रमांना आवर्जून उपस्थिती देतात आणि नेहमीच आपल्या सहकार्यासाठी तत्पर असतात, असे आदरणीय राजपूत साहेब, गौराई कृषी तंत्रनिकेतनचे प्राध्यापक गोगळे मंडळी पाटील सर, दुसरे पाटील सर, गुणगौरव सोहळ्यासाठी उपस्थित असलेले पालकवर्ग, ज्या विद्यार्थ्यांनी यश मिळवलंय 10वी 12वीमध्ये NMMS मध्ये त्या विद्यार्थ्यांचे पालक, आपल्या विद्यालयाचे पर्यवेक्षक पिंचोळे सर, माझे सर्व सहकारी शिक्षक, शिक्षकेतर बंधू भगिनी आणि सर्व गुणवंत विद्यार्थी, या ठिकाणी अतिशय छोट्याशा या कार्यक्रमामध्ये आपल्याला या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करावा लागतोय। प्राथमिक स्वरूपात त्यांचं कौतुक आपण त्यांच्याकडे घडवून केलेलंच आहे, NMMS चे विद्यार्थ्यांचंही कौतुक आपण केलेलं आहे, परंतु थोरा मोठ्यांची थाप पाठीवर पडल्याशिवाय प्रेरणा विद्यार्थ्यांना मिळत नाही आणि त्यातून आणखी भव्य दिव्य असं यश त्यांना मिळवता येतं या उद्देशाने आपण हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। या निमित्तानेच आदरणीय दाजी साहेबांची एक सदिच्छा भेट सुद्धा आपल्या विद्यालयाला होते। आपण बघत आहोत की मार्च 2020 पासून COVID-19 मुळे अतिशय अभूतपूर्व अशी परिस्थिती केवळ आपल्या भारतामध्येच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे अनेक गोष्टींवर बंधनं आलेली आहेत, मर्यादा आलेल्या आहेत, सुद्धा कंटाळलेले आहेत। एवढंच नव्हे तर बरेचसे विद्यार्थी लिहिणं आणि वाचणं हे सुद्धा विसरलेले आहेत। 2-3 दिवसापूर्वी मी जेव्हा साहेबांकडे गेलो त्या साहेबांनी आम्हाला सांगितलं की विद्यार्थ्यांना बाकी सगळे तुम्ही शिकवू नका, परंतु त्यांच्याकडे तुम्ही लिखाण काम करून द्या, फक्त डिक्टेशन त्यांना द्या, तुम्ही बोला आणि त्यांना लिहायला लावा। आणि आम्ही जेव्हा प्रत्यक्ष बघितलं तर ते खरोखर ही परिस्थिती आहे की बऱ्याचशे विद्यार्थ्यांना लिहिताना सुद्धा अडचण यायला लागलेलं आहे। जे खरोखर गुणवंत आहेत, ज्यांनी घरी अभ्यास सुरू ठेवला, वाचन सुरू ठेवलं, लिखाण सुरू ठेवलं, त्यांना काही फारशी अडचण नाही, परंतु ज्यांनी दप्तर गेल्यानंतर घरी ठेवून दिला नंतर मात्र त्याला हातच लावला नाही आणि ग्रामीण भागात असे बरेचसे विद्यार्थी आहेत त्यांच्या सुद्धा काही अडचणी आहेत, त्यांना खरोखर त्या ठिकाणी लिहिण्याची सुद्धा अडचण येत आहे हे आमच्या लक्षामध्ये आलं। त्यामुळे आम्ही शिक्षकांनी सांगितलं की तुम्ही वर्गामध्ये गेल्यानंतर त्यांना लिखाणकाम जेवढं जास्तीत जास्त करून घेता येईल तेवढं लिखाणकाम त्यांच्याकडे करून घ्या। अशाही परिस्थितीमध्ये ही समोर बसलेले जे विद्यार्थी आहेत यांनी मात्र त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा धीर न सोडता किंवा अभ्यासापासून लांब न जाता अतिशय चांगल्या प्रकारचा यश त्यांनी मिळवले, यामध्ये 10वी आणि 12वी या दोन्ही वर्गांमध्ये या बोर्डाच्या परीक्षेमध्ये पहिले 3 क्रमांकाने उत्तीर्ण विद्यार्थी आहेत आणि 11 विद्यार्थी हे आपले NMMS परीक्षेमध्ये गुणवत्ता यादीमध्ये आले आहेत, मेरिटला आले आहेत, म्हणजे ते शिष्यवृत्ती मिळण्यास पात्र आहेत। त्यांना एका वर्षाला 12,000 असे 4 वर्षापर्यंत 48,000 एवढी शिष्यवृत्ती त्यांना 4 वर्षापर्यंत मिळणार आहे। आणि मी साहेबांना सांगू इच्छितो की आपल्या ज्या वाकोद विद्यार्थ्यांची परंपरा आहे गेल्या 6-7 वर्षांपासून की मोर दॅन 15 कॅन्डिडेट त्या ठिकाणी NMMS परीक्षेला मेरिटला येत आहेत। मागच्या वर्षी तर 26-27 होते आणि जिल्ह्यात हा विक्रम आहे। आता एक PDF त्या ठिकाणी टाकलेली आपल्या जिल्हा परिषद गौरवांनी की जे विद्यार्थी मागे मेरिट आलेले आहेत तर त्यांचे रिन्यूअल करायचे आहेत फॉर्म, तर कोणत्या शाळेचे किती फी त्यांचे रिन्यूअल करायचे आहेत ही लिस्ट मी पाहिले तर 59 विद्यार्थी आपल्या वाकोडचे आहेत, त्यामध्ये 59 कॅन्डिडेट ज्यांचं रिन्यूअल आपण करणार आहे।
ठाणे 59 विद्यार्थी कोणत्या शाळेचे आहेत? फक्त 57 विद्यार्थी कोणत्या एका शाळेने बघितले. म्हणजे जास्तीत जास्त विद्यार्थी आपल्या शाळेचे आहेत की ते मागे मिरिटला येऊन गेले आहेत आणि त्यांना परत पुन्हा त्यांचे फॉर्म देते रिन्यूअल करून शिष्यवृत्ती त्यांना प्राप्त होणार आहे. त्या निश्चित वा खाण्याजोगा असं यश हे एनएमएमएच आहे. तर असे विद्यार्थी आपल्या समोर बसलेले आहेत. खरं म्हणजे 15 ऑगस्टला प्रमुख अतिथींची असते, गावातली ग्रामस्थ सर्व असतात, खूप गर्दी असते आणि अशा कार्यक्रमामध्ये आपण या विद्यार्थ्यांचा गौरव करतो. परंतु मी सांगितल्याप्रमाणे सर्वच कार्यक्रमांवर त्या ठिकाणी बंधनं असल्यामुळे त्या कार्यक्रमात आपल्याला त्यांना या ठिकाणी त्यांचा सत्कार त्यांचं कौतुक आपल्याला करता आलं नाही. पुन्हा मी असा विचार केला की काही हरकत नाही, विद्यार्थ्यांसमोर नसेल जास्त विद्यार्थ्यांसमोर, परंतु अगदी छोट्याच्या स्वरूपात का होईना परंतु यांचा गुण गौरव होणं हे आवश्यक आहे. त्यासाठी आपण हे नियोजन केलेलं आहे. तर या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचं मी या ठिकाणी कौतुक करतो. त्यांचा सत्कार आपण प्रमुख अतिथींच्या हस्ते या ठिकाणी करणार आहोत. आपल्या विद्यालयामध्ये इतर सुद्धा बऱ्याचशा गोष्टी या ठिकाणी आपलं सांगता येईल की अतिशय निसर्गरम्य असा आपल्या विद्यालयाचा परिसर आहे. दरवर्षी आपण वृक्षारोपण या ठिकाणी करत असतो आणि केवळ वृक्षारोपण करून थांबत नाही तर त्याचं संवर्धन सुद्धा आपण करतो आणि कशा प्रकारे जास्तीत जास्त वृक्षवल्ली या ठिकाणी वाढेल असाही आपला सतत प्रयत्न असतो. आम्ही जेव्हा शाळेत होतो तेव्हा खूप छान वाटत होतं. आता जेव्हा घरी तेव्हा असं वाटतंय की कुठेतरी वेगळ्या दुनियेत आलेलं आहे. आमच्या शाळेत आम्हाला शिक्षणाव्यतिरिक्त इतर गोष्टी सुद्धा शिकवल्या जात होत्या. स्पोर्ट असू द्या, वक्तृत्व असू द्या, भरपूर गोष्टी शिकवल्या जात होत्या. त्याच्यामुळे आज असं वाटतंय की आपण ह्या शाळेतून जायला नको होतं आणि कायम शाळेची आठवण येत राहील आणि शिक्षकांनी दिलेले संदेश वगैरे पण लक्षात राहील. धन्यवाद. आला नाही पण माझ्या अगोदर साहेबांच्या अगोदर मी बोललो पाहिजे होतं परंतु त्याबद्दल मी क्षमस्व. कारण कार्यक्रमच असा आहे की माझीच मनातून इच्छा झाली की आज आपण या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्काराचा कार्यक्रम करतोय आणि थोडस या विद्यार्थ्यांच्या मनातलं जे दुःख आहे तर या दुःख असं झालंय की आज या विद्यार्थ्यांचा सत्कार जो आहे तो अनेक विद्यार्थी उपस्थित राहिल्यानंतर जर झाला असता तर ते अजून या कार्यक्रमाची शोभा खूप वाढली असती. परंतु ते कोरोनाच्या कारणाने होऊ शकलं नाही त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. कारण या विद्यार्थ्यांकडून जे प्रेरणा घेणारे विद्यार्थी आहेत ते या ठिकाणी उपस्थित असणं खूप गरजेचं होतं. त्याबद्दल खरंच दिलगिरी व्यक्त करतो आणि या विद्यार्थ्यांकडून क्षमा मागावी असं मला वाटतं. सर्वप्रथम या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय सतीश काशीत साहेब आणि आमच्या जैनचे व्यवस्थापक माननीय राजपूत साहेब आणि विद्यालयाचे प्राचार्य चौधरी साहेब, उपस्थित सर्व गुरुजन वर्ग आणि विद्यार्थी मित्रांनो, आज या कार्यक्रमानिमित्त आपल्याला एक गोष्ट मी असं साहेबांच्या समोर सांगू इच्छितो की बघा या आपल्या राणेदांजी विद्यालयातले जे 11 विद्यार्थी या एनएमएस एक्झाममध्ये सिलेक्ट झाले ही अतिशय अभिमानाची आणि गर्वाची गोष्ट आहे. यामागचं कारण असं आहे साहेब की आपण जर बघितलं तर हा ग्रामीण भाग आहे तर या परीक्षांचं जे स्वरूप असतं हे फक्त शहरी भागामध्ये याचं वलय जास्त असतं आणि शहरी भागामध्ये विद्यार्थ्यांना अनेक प्रकारचे क्लासेस आईवडिलांकडून उपलब्ध करून दिले जातात. विद्यार्थ्यांना क्लासेसला पाठवलं जातं आणि त्या विद्यार्थ्यांकडून तिथे वैयक्तिक तयारी केली जाते. परंतु तेच कार्य हे आपल्या ग्रामीण भागामध्ये आपल्या विद्यालयाचे जे काही शिक्षक वृंद आहे तर या शिक्षक वृंदांकडून जे केलेलं आहे ते अतिशय गौरवाची आणि अभिमानाची गोष्ट आहे साहेब. आणि यानंतर विद्यार्थ्यांनी हे जे यश संपादन केलं 10वी 12वीमध्ये आता विद्यार्थ्यांना असं वाटत असेल किंवा बरेच जण बघताना असं गिल्टी फील करतात की आज आपण जी परीक्षा दिलेली आहे तर जे हे निकालाचं जे स्वरूप होतं तर हे समजा 9वीचे गुण त्याच्यानंतर 10वीचे त्यांचे इंटरनल गुण आणि त्याच्यानंतर मग समजा ते एकत्रित असा रिझल्ट तयार केला गेला आणि हा एकत्रित रिझल्ट तयार केल्यामुळे मुलांमध्ये थोडासा न्यूनगंड तयार झाला की अरे आपण हे फक्त ऑनलाईन दिलेले एक्झाम आहे त्याच्यामुळे आपलं जे यश आहे तर ते त्यांना पाहिजे त्या पद्धतीने त्यांना तो अभिमान मिळत नाही आहे. परंतु विद्यार्थ्यांना मी याच्यानुसार सांगू शकतो किंवा अनुषंगाने सांगू शकतो की भविष्यामध्ये इन फ्युचर भविष्यामध्ये जे परदेशातचे शिक्षण दिलं जातं तर हे सर्व ओपन बुक सिस्टमने दिले जाणारं शिक्षण आहे. याच्यामध्ये विद्यार्थ्यांना स्वयंप्रेरित केलं जातं, स्वतः सेल्फ स्टडी केला जातो आणि ओपन बुक सिस्टीम मधून त्या पोरांना ती परीक्षा द्यावी लागते आणि त्याचं जे एक मॉडेल आहे तर तुम्हाला ह्या वर्षी या विद्यार्थ्यांना शिकायला मिळालं. म्हणजे जर यदा कदाचित भविष्यात तुम्हाला पुढे कुठे जाण्याची गरज भासली तर त्यावेळेस तुम्हाला हा आज केलेला जो अभ्यासक्रम आहे किंवा आज जी तुम्ही दिलेली परीक्षा पद्धती आहे तर याचा अनुभव किंवा याचा जे
तुम्हाला जे आलेली अनुभव आहेत तर याचा उपयोग निश्चितच तुम्हाला भविष्यामध्ये होऊ शकतो. आणि शेवटी शेवटी जाताना एक सांगू इच्छितो की पाना है जो मुकाम वो मुकाम अभी बाकी है, अभी जो आए हैं जमीन पर अभी आसमान की उड़ान बाकी है. अभी तो सुना है आपने नाम हमारा इन लड़कों का रानी दाजी का, लेकिन इस नाम की पहचान बनाना अभी बाकी है. विद्यार्थी मित्रांनों, काम ऐसा करो कि मंदिर डोल जाए, काम ऐसा करो कि मंदिर डोल जाए, तुम कुछ न कहो लेकिन तुम्हारी प्रतिमा बोल जाए. या अनुषंगाने आपण सर्वांनी प्रयत्नशील राहावे आणि तुमच्या पुढील भविष्यातील वाटचालीस आमच्या सर्वांच्या वतीने शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो. आचार्य गजाननराव गरुड, अण्णासाहेब गरुड जे आपले आद्यस्थान प्रेरणास्थान, तसेच आपले विद्येची देवी सरस्वती यांचं नमन करून आजचा गुणगौरव सोहळा आज आपण इथे पार पाडतोय. आज आपल्या ह्या छोट्या खाणी कार्यक्रमाचे मुख्य अतिथी मना विनोदी राजपूत सर साहेब, तसेच गौराई संस्थेचे सतीश पाटील, जयंत पाटील, तसेच आपले शाळेचे मुख्य अध्यापक विजय चौधरी सर, पर्यवेक्षक चिंचवले सर आणि उपस्थित सर्व विद्यार्थ्यांचे पालक, तसेच आपले शाळेचे शिक्षक शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचारी बंधू आणि बधू. आज आपण हा सोहळा इथं छोटासा का होईना पण खूपच सुंदर पद्धतीने मांडला. आणि यात दोन गोष्टी आपण केल्या, एक जे विद्यार्थी इथंच राहून पुढची शिक्षण घेणार आहेत पण त्यांनी आज स्कॉलरशिप परीक्षेत खूप मोठं यश संपादन केलेलं आहे आणि ते यश त्यांना सतत 4 वर्ष त्याची आठवण देणार आहे. बरोबर आहे, 4 वर्ष तुम्हाला सतत त्याची आठवण येणार आहे. आणि दुसरं, जे विद्यार्थी 12वी करून इथून आपल्याला सगळ्यांना निरोप देऊन सेंड ऑफ ज्यांचा म्हणतो आपण केला त्यांचा, असे विद्यार्थी जे आपल्याला सोडून जाणार आहेत आणि परत आपल्याकडं ते नंतर कधी येतील माहीत नाही, पण माझी त्यांना अशी विनंती राहील की तुम्ही कुठेही जा, चांगलं काम करा, चांगले शिका, खूप उंचीचे शिका. आणि निर्णय घेताना स्वतः निर्णय घ्या, आई वडील पॅरेंट्स शिक्षक यांचं ऐका, पण निर्णय घेताना स्वतःचा निर्णय महत्वाचा. आजचा विद्यार्थी जो आहे तो सर्वांग दृष्टीने आधीचे जे लोक होते, तुमचे पॅरेंट्स म्हणा किंवा माझे मुलं म्हणा, माझ्यापेक्षा जास्त हुशार आहे असं म्हणता येईल त्यांना. ते कॉम्प्युटर म्हणा, मोबाईल म्हणा, गुगल म्हणा, इंटरनेट म्हणा, त्याचं ज्ञान ज्यादा असतं आणि त्या ज्ञानाचा उपयोग करा आणि आपली लाईन, आपलं करिअर हे व्यवस्थितपणे निवडा. आणि जास्तीत जास्त शिकण्याचा प्रयत्न करा, खूप मोठ्या मोठ्या अहोद्यापर्यंत आपल्याला जाता येतं. आपण इथेच थांबायचं नाही, ग्रॅज्युएशन करायचं, पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं आणि त्याच्यानंतर चांगले नोकरी, चांगले स्पर्धा परीक्षेला तयारी करायची. आणि अशा पद्धतीने तुम्ही मला परत या आणि आमच्या शाळेला भेट द्या, है ना. परत येणार हे लक्षात ठेवा, पण शाळेला भेट द्या, शाळेला विसरायचं नाही कधी. आमच्या शाळेला नक्की लगदा, त्यावेळेस तुमच्या ह्या शिक्षकांना खरोखर आनंद होईल. बघा, तुम्ही जर ज्यावेळेस मोठे होऊन इथे आला आणि तुमच्या शिक्षकाला शिक्षिकेला म्हणला की सर मी तुमच्या ज्या त्या काळातल्या त्या त्या वर्षाच्या तुम्ही मला शिकवलेलं आहे, तुम्ही त्यांना बघा, त्यांच्या मुलांचा आनंद एवढा नाही होणार पण तुमचा आनंद त्याला जास्त होईल. एक नक्की लक्षात ठेवा, तुम्ही कुठेही जा, राहा, चांगलं शिक्षण घ्या, त्याच्यात संस्थेचं शाळेचं शाळेचं नाव उंच होत. या सगळ्या गोष्टी असताना आपण आमच्या सर्व शिक्षकांना, माझ्या सर्व शिक्षकांना सुद्धा मी त्यांचं अभिनंदन करतो, आभार मानतो की त्यांनी इतके चांगले मुलं घडवले आणि इतकं चांगलं तयारी स्कॉलरशिपची ऑनलाईन पद्धतीने का होईना दिली आपण केली. ऑनलाईन पद्धतीने जे सर म्हणले की तुम्हाला तयारी करायला पाहिजे, तुमचं पुढचं भविष्य त्याच्यातच आहे, त्या पद्धतीनेच कमीत कमी पुढच्या वेळेस सुद्धा अशा होऊ शकतात परीक्षा, तर त्याची तयारी करा.
चांगल्या पद्धतीने आपण फॉरेन मध्ये जे सर म्हणले किंवा तिथे फक्त ओपन बुक परीक्षा होतात त्याचा सराव झाला तुम्हाला आणि होणार, पण जी मजा आपल्या शाळेत येऊन शिकण्याची आहे ती कुठंच नाही. शाळेत रोज यायचं, सकाळी घंटी वाजले की आपलं बसायचं, शिक्षकांनी शिकवायचं आणि ती घरी जायचं, 10 लोकांमध्ये मिसळायचं, 100 लोक आपले मुलं असतात, शिक्षक असतात, सगळं एक परिवार असतो, तर ही मजा कुठेही नाही. आणि देवाच्यांनी प्रार्थना करतो की हे स्कूल आपलं पूर्व लवकरात लवकर चालू हो. आता कोरोनाचं थोडंसं कमी झालेलं आहे आणि आपण आशा करतो की लवकर हे सगळं सुरळीत होईल. आज आपण इथं सरांनी सांगितल्याप्रमाणे मी त्यांना म्हणलो की बा 10वी पर्यंत आपले आहे, सायन्स पाहिजे आपल्याला, तर आम्ही त्यांना ती परवानगी दिलेली आहे की तुम्ही सायन्स तयार इथं करा, वर्ग इथे करा, शिकवा, आम्ही तुम्हाला पूर्ण मदत करतो. कॉमर्स करायचं असेल कॉमर्स करा, या प्रमायसेस मध्ये तुम्ही क्लासेस घेऊ शकता, त्याचा प्रस्ताव पण आपण शासनाकडे पाठवू, पण त्याआधी सुद्धा आपण ती तयारी इथं करू शकतो, इथे शिकू शकतो, या सगळ्या गोष्टी आहेत. तर इथं आपल्याला शाळेचा प्रमायसेस पण खूप मोठा करायचा आहे. मागच्या वेळेस मी आलो होतो तेव्हा शिक्षकांनी आपल्या कंप्लेंट केली होती आणि मी आज घरून निघताना माझ्या मिसेसने मला आवर्जून आठवण करून दिली की तुम्ही जाताय वापोदला पण तुमचा प्रश्न अपूर्ण आहे, इथे टॉयलेट नाही. शिक्षकांना तो तुम्ही टॉयलेट अजून बांधलेलं नाही. तर VK14 सरांना मी पूर्ण अधिकार दिलेले आहेत या बाबतीत की तुम्ही टॉयलेट तुम्हाला जसं पाहिजे इथं पाहिजे तिथे बांधून घ्या, काय पाहिजे त्याचे सगळे बिलं आपल्या संस्थेकडे पाठवा आणि ते लवकरात लवकर करा. कारण आपल्याला जवळपास मी येऊन 1 वर्ष झाला, ती सुव्यवस्था नाही आणि तुमच्या मनातही आला तर झाले सगळे बोलून जातात पण करत कोणीच नाही. आता तुम्ही सुरुवात करा. मागं पण मी सरांना आठवण करून दिली होती एकदा, तुम्हाला आठवतं ना, की तुम्ही चालू करा, जागा निवडा व्यवस्थित आणि इथे चालू करा. तर ते काम पण तुमच्याकडे अजून काही सोयी सुविधा आपल्याला कराव्या लागतील, काही रूम बांधाव्या लागतील, लॅबोरेटरी करावी लागेल, या सगळ्या गोष्टी आपल्या संस्थेमार्फत आपण हळूहळू करू. तसेच आपल्या मदतीला एक फार मोठा उद्योग समूह आपल्या मागे उभा आहे, त्याचे तर खूप खूप आपल्याला आभार मानायला पाहिजे की असे उद्योग समूह आपल्या पाठीशी उभे आहेत. विनोद राजपूत सर म्हणा, अशोक जैनजी दादा म्हणा, हे सगळे लोक आपल्या पाठीशी उभे असताना आपल्याला कसलीच काळजी करायची गरज नाही. आणि विद्यार्थ्यांनो, खूप चांगलं शिका, खूप चांगलं लाईफस्टाईल करा. लाईफस्टाईल आज जर चांगली असली तुमची तर तुम्ही खूप पुढे, तुमचे विचार पण तसे बदलत जातात. उगाच आपलं बाहेर फिरायचं नाही, जास्त आपल्या अभ्यासात राहायचं, जेणेकरून कोरोना पण राहील आणि ऑनलाईन पण राहील, हे खूप शिका. त्या सर्व गुणगौरव सोहळ्याला उपस्थित असलेले विद्यार्थ्यांचे मी पुनश्च एकदा अभिनंदन करतो. आणि सर जसे म्हणाले की हे सगळा कार्यक्रम सर्व विद्यार्थ्यांसमोर व्हायला पाहिजे होता, खरोखरच तसं व्हायला पाहिजे होता, कारण त्यांना सुद्धा त्याच्यातून प्रेरणा मिळते, पण काही कारणावस्तव आपल्याला तो करता आला नाही. मी त्याचे पण दिलगिरी व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द समोर. त्यासाठी प्रमुख अध्यक्ष म्हणून दाजीसाहेब सतीशरावजी काशीद हे या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन उपस्थित झाले. त्याबद्दल विद्यालय त्यांच्या ऋणात राहू इच्छिते. त्याचप्रमाणे आमच्या हाकेला होऊ देणारे जैन चॅरिटेबल ट्रस्टचे व्यवस्थापक आदरणीय विनोद सिंहजी राजपूत हे या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचेही आभार मानतो. गौराई कृषी विद्यालयाचे प्राध्यापक सतीश पाटील सर, त्याचप्रमाणे जयवंत पाटील सर हे या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचेही मी आभार मानतो. त्याचप्रमाणे पंचकृषीतील पालक पांडुरंगी थोरात, विलासभाऊ गायकवाड, ईश्वरभाऊ भगत हे या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचेही मी आभार मानतो. त्याचप्रमाणे आमचे हे छोटे छोटे चिमण पाखरं हेही या ठिकाणी आमचा सत्कार घेण्यासाठी उपस्थित झाले, त्यांचेही मी मनापासून कौतुक करतो.
माझ्या सर्व सहकाऱ्यांची आभार मानतो आणि आजचा हा कार्यक्रम संपला त्यांचं मी असं जाहीर करतो. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.